फुटबॉल या लोकप्रिय खेळाचा आणि मुलींचा काहीच संबंध नाही असाच सर्वसाधारण अनेकांचा समज असतो. मात्र हा समज मोडून काढलाय जम्मू काश्मीरच्या 20 वर्षीय नादिया निगाहतने. नादिया ही काश्मीरची पहिली महिला फुटबॉल प्रशिक्षक बनली आहे. श्रीनगर पासून 2 किलोमीटर अंतरावर असलेल्या रामबाग येथील मुस्लिम मध्यमवर्गीय कुटुंबात नादियाचा जन्म झाला. 10 वर्षांची असल्यापासून तिने फुटबॉल खेळायला सुरुवात केली, परंतु तिच्या आजूबाजूच्या आणि शाळेतल्या मुलींना खेळाची फारशी आवड नव्हती, म्हणून तिने अमरसिंह कॉलेज अकादमी या फुटबॉल प्रशिक्षण केंद्रात प्रवेश घेतला. आश्चर्य म्हणजे या केंद्रात 47 मुलांमध्ये ती एकटीच मुलगी होती. हळूहळू तिने मुलांसोबत सराव सुरू केला आणि या संघात ती गोलकीपर बनली. 6-7 महिन्यांच्या सरावानंतर तिच्या प्रशिक्षकाने तिचं कौतुक केलं, तर आपल्यालाही खेळ चांगला जमतोय असं तिला सुद्धा जाणवलं. जेव्हा प्रशिक्षक गैरहजर असायचे तेव्हा ती स्वतः मुलांचा सराव घेऊ लागली आणि आज तिची एक टीम तयार झाली आहे. या टीममध्ये 27 मुलं आणि 3 मुलींचा समावेश आहे. JJ7 हा तिचा फुटबॉल क्लब असून यामध्ये ती मुलांना प्रशिक्षण देते. नादियाला घरी जिया जान म्हणतात, त्यावरूनच तिने क्लबचं JJ हे नाव ठेवले. सुरुवातीला तिच्या आईने तिला खेळण्यापासून खूप विरोध केला, मात्र तिचं टॅलेंट पाहून वडिलांच्या पाठिंब्यामुळे तिला खेळण्यास परवानगी मिळाली. 10 राष्ट्रीय अवॉर्ड्स नादियाच्या नावावर आहेत. फुटबॉल जगतातील प्रसिद्ध क्रिस्तोफर रोनाल्डो आणि लिओनेल मेसी या दोघांची ती चाहती आहे. फुटबॉल हा खेळ काश्मीरमध्ये खूप लोकप्रिय आहे, मात्र काश्मीरच्या एकंदर हवामानामुळे तिथे वर्षातून केवळ 7 महिनेच खेळता येतं. त्यामुळे मुलामुलींसाठी प्रोफेशनल स्पोर्ट्स स्कूल सुरू करण्याची इच्छा असल्याचं नादियाने सांगितलंय.